किल्ले राजगडावर झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात धावपळीमध्ये 28 वर्षीय महिला दरीत कोसळली. सुदैवाने ती बचावल्यानं कोणतीही जीवित हानी झाली नाही. नसरापूर इथल्या सूर्यवंशी हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे. वाकड मधल्या यश घागरे, अक्षय पवार, सागर वराट, रोहिणी वराट किल्ले राजगडावर पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या दरम्यान संपूर्ण किल्ला पाहत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सर्वांची पळापळ झाली. या पळापळीत रोहिणी वराट यांचा पाय घसरून त्या 100 फूट खोल दरीत कोसळल्या. त्यांच्या डोक्याला हाताला गंभीर दुखापत झाली आहे. किल्ल्यावर आलेल्या इतर पर्यटकांनी त्यांना दरीतून बाहेर काढलं आणि किल्ल्यावरून खाली आणायला मदत केली. संदीप कुंभार, स्टार महाराष्ट्र न्यूज, वेल्हे.